हॅलो स्टुडंट्स, MSBT कडनं एक सर्क्युलर आलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टुडंटसाठी काही गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्यांच्या अपकमिंग येणाऱ्या एक्झामसाठी. ओके, तर बघा, तुम्हाला माहितीच आहे तुमची एक्झाम जी आहे ती 13 जुलैपासून स्टार्ट होत आहे आणि MCQs बेस्ड एक्झाम आहे. ओके, तर काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आणि गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्यातली पहिली बघा गाईडलाईन काय आहे. तर तुम्ही अशा ठिकाणी बसायचं आहे ज्या ठिकाणी पॉवरचा सप्लाय असेल, इंटरनेट प्रॉपर असेल, अशा ठिकाणी तुम्ही एक्झामसाठी बसायचं आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला जागा चेंज करायची गरज पडणार नाही. दुसरा पॉईंट असं सांगितलेला आहे त्यामध्ये की तुम्ही 3 पद्धतीने एक्झाम देऊ शकता. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे कॉम्प्युटर सिस्टीम, ज्याच्यामध्ये कमीत कमी विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे. ओके, त्यानंतर आहे लॅपटॉप किंवा टॅब, है ना, त्याच्यामध्ये विंडोज 7 कंपल्सरी आहे मिनिमम. आणि तिसरे जे आहे तो तुमचा स्मार्टफोन, मोबाईल, है ना, और टॅबलेट. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर बघा, काही एक नोट दिलेली आहे तुमच्यासाठी. तर तुमची जी एक्झाम आहे ती तुम्ही 2 प्रकारे देऊ शकता. एक तर MSBT ॲप जे आहे मोबाईलवरती, त्याच्यावरती किंवा कॉम्प्युटरवरती वेब म्हणजे ब्राउझरचा यूज करून. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही MSBT ॲपवरती तुम्हाला कॅमेऱ्याचा ॲक्सेसला एनेबल करावं लागेल. जर तुम्ही ॲक्सेसला एनेबल न करता फॉरवर्ड जर केला तर तुमचं ॲप जे आहे म्हणजे तुमची एक्झाम जी आहे फॉरवर्ड होणार नाही, है ना. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं जे MSBT ॲप आहे ते अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करावं लागेल आणि परत लॉग इन करून कॅमेऱ्याला एनेबल करावं लागेल. तर ही अशी प्रोसेस आहे. त्यामुळे फर्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला कॅमेऱ्याचा ॲक्सेस एनेबल करायला सांगतील तेव्हाच तुम्हाला एनेबल करायचं आहे. ओके, बघा, सेम केस आहे जेव्हा वेब ब्राउझरवरती तुम्ही जर एक्झाम लॉग इन करत असाल तर त्यावेळेसही तुम्हाला कॅमेऱ्याचा ॲक्सेस मागेल ते ब्राउझर. त्यावेळेस जर तुम्ही एनेबल केलं तरच तुमची एक्झाम स्टार्ट होईल, अदरवाईज तुमचं एक्झाम स्टार्ट होणार नाही, फॉरवर्ड होणार नाही, है ना. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल तर ब्राउझरची हिस्ट्री डिलीट करावी लागेल. ओके, आणि परत तुम्हाला लॉग इन करावं लागेल त्या ह्याच्यामध्ये. ओके, तर याच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅमेऱ्याचा ॲक्सेस ज्यावेळेस तुम्हाला एनेबल करा म्हणेल त्याचवेळेस तुम्ही एनेबल करायचं आहे. ओके, बघा, थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर एक्झाम स्टार्ट करायच्या अगोदर तुमचा जो मोबाईल आहे, टॅब आहे, त्याची चार्जिंग जी आहे ते फुल पाहिजे. ओके, कमीत कमी इंटरनेटची स्पीड जी आहे ॲटलिस्ट किती पाहिजे, 2 MBPS पाहिजे. प्रिफर्ड किती आहे, 5 MBPS आहे. ओके, आणि तुमचा जो डेटा आहे तो 1.5 GB per day कमीत कमी पाहिजे. प्रिफर्ड किती आहे त्यांचा, 5 GB per day. ओके, तर ॲटलिस्ट तुमचा 1.5 GB per day तरी डेटा अवेलेबल पाहिजे तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, बघा, फोर्थ पॉईंट आहे की जर तुमच्याकडे कोणती फॅसिलिटी अवेलेबल नसेल ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी तर तुम्ही प्रिन्सिपलशी कॉन्टॅक्ट करायचं आहे अगोदर आणि तुमची अरेंजमेंट तशी कॉलेजमध्ये करून घ्यायची आहे. ओके, फिफ्थ पॉईंट जो आहे तो स्टुडंटच्या मोबाईल नंबरशी रिलेटेड आहे. तर बघा, जेव्हा एक्झाम फॉर्म भरतो आपण त्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर्ड करत असता. ओके, तो कन्फर्म पण केला जातो यानं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये RBTE नं. तर त्याच नंबरवरती तुमचा user ID आणि पासवर्ड जो आहे एक्झामचा तो SMS द्वारे सेंड केला जातो. ओके, पण कोणाला जर सपोज ID आणि पासवर्डचा मेसेज जर नाही आला किंवा कोणी मोबाईल नंबर जर चेंज केला असेल तर त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांच्याकडनं नवीन ID आणि पासवर्ड घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर बघा, तो जो तुमचा ID आणि पासवर्ड आहे तो पूर्ण तुमची जी एक्झाम संपेपर्यंत तुम्हाला लिहून ठेवायचा आहे, म्हणजे सेव्ह करून ठेवायचा आहे. ओके, बघा, 6th पॉईंट जो आहे तो तुमचा मॉक टेस्टशी रिलेटेड आहे. तुमची मॉक टेस्ट जी आहे ते 5, 6 आणि 7 जुलैला होणार आहे. तर त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे. ओके, बघा, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या मोबाईलवरती तुम्ही फायनल एक्झाम देणार आहे त्याच मोबाईलवरती तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे आणि तुमची जी एक्झाम आहे ती जे टाईमटेबल तुमच्या MSBT च्या साईटवरती डिस्प्ले झालेलं आहे त्या अकॉर्डिंगली होईल.
बघा, नंतर असं सांगितलेलं आहे की तुमचं लॉग इन केल्यानंतर जो तुमचा टाइम टेबल आहे त्याच्याशी तुम्ही काय करायचं आहे, मॅच करायचा आहे तो स्लॉट आणि ती डेट. जर मॅच होत असेल तर काय प्रॉब्लेम नाही, जर मॅच होत नसेल तर तुमच्या इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच तुमच्या हॉल तिकीटवर वरून पण तुम्ही कंपेअर करू शकता तुमचा स्लॉटेड टाईम आणि तुमचं जे डेट आहे ते. ओके, बघा आता बी पार्ट स्टार्ट होत आहे, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन अँड गाईडलाईन्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. एक्झामिनेशन सुरू असताना तुम्हाला कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बघायचं. फर्स्ट बघा, तुम्ही ज्या ठिकाणी एक्झाम देण्यासाठी बसणार आहे त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो क्लिअर करायचा आहे. जसं की तुमच्या नोट्स बुक्स आसपास नाही पाहिजे. ओके, त्यानंतर कोणी एखादा पर्सन जो आहे तो एक्झामिनेशनच्या जवळपास यायला नको. त्यानंतर फक्त काय करायचं आहे, तुम्हाला एक ब्लँक पेपर आणि पेन तुमच्या रफ वर्कसाठी तिथे जवळ ठेवायचं आहे. ओके, सेकंड पॉईंट आहे, स्टुडंटला ऑप्शन आहे की ते MSBT च्या ॲपवरती एक्झाम देऊ शकता किंवा डेस्कटॉपवरती URL चा यूज करून. त्यानंतर असं सांगितलेलं आहे की एक्झामिनेशन लॉग इन जे आहे ते 9:30 स्टार्ट होणार आहे, म्हणजे अर्धा तास अगोदरच. पण एक्झाम जी स्टार्ट होईल ॲक्च्युअल ती 10:30 स्टार्ट होईल, 10 ते 12 दरम्यान. ओके, तर बघा तुमचा स्लॉट जे आहे ते 2 स्लॉट आहेत, एक मॉर्निंग सेशन किती 10 ते 2 आहे आणि आफ्टरनून सेशन जे आहे ते 2 ते 4 आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 1 तासामध्ये एक्झाम द्यायची आहे. जसं की 10 जर स्टार्ट केला तर 11 तुमचा पेपर ऑटोमॅटिक एंड होईल. ओके, त्यानंतर बघा लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा एनरोलमेंट नंबर आणि नाव जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर काय करायचं आहे की एनरोलमेंट नंबर आणि नाव जर तुमचं असेल तर ठीक आहे, प्रोसीड करायचं. जर तुमचं नाव आणि एनरोलमेंट नंबर मॅच होत नसेल तर तुम्ही प्रोसीड करायचं नाही आहे. त्याच ठिकाणी तुम्ही काय करायचं, जर तसंच जर प्रोसीड केलं दुसऱ्याच्या एनरोलमेंट नंबरवरती तर तुमच्यावरती कॉपी केस केली जाईल. बघा, प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिसतील त्या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्यायचं आहे बिफोर स्टार्ट एक्झाम. त्यानंतर तुमची एक्झाम तेव्हा स्टार्ट होईल जेव्हा तुम्ही स्टार्ट एक्झाम या बटनवरती क्लिक कराल. तेव्हापासूनच तुमचा काय होईल, टाईम जो आहे तो काउंट होईल. बघा, तुम्हाला माहितीच आहे की आपली एक्झाम जी आहे ती प्रॉक्टर्ड मॅनरनं होत आहे, त्यामुळे तुमचा कॅमेरा जो आहे तो पूर्ण 1 तास ऑन पाहिजे, है ना. जर तुमचा कॅमेरा बंद झाला तर तुमच्यावरती कॉपी केस केली जाईल. जसं की तुम्हाला माहितीच आहे की एक्झाममध्ये तुम्हाला टोटल 40 क्वेश्चन दिलेले आहेत, त्या प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 4 ऑप्शन्स असतील, त्याच्यापैकी 1 ऑप्शन जे आहे ते करेक्ट असणार आहे. या एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे 40 च्या 40 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बघा, आउट ऑफ 40 तुम्हाला 35 क्वेश्चन कसे आहेत, कंपल्सरी आहेत. म्हणजे 35 क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व केले तर, किंवा जर 40 आउट ऑफ 40 जरी करेक्ट असतील तुमचे, तरी किती कन्सिडर केले जातील, तुमचे फक्त 35 क्वेश्चन्स करेक्ट कन्सिडर केले जातील. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला जवळपास माहिती सांगितलेली आहे क्वेश्चनबद्दल. त्यानंतर बघा, ॲट अ टाईम तुम्हाला एकच क्वेश्चन दिसेल, तो क्वेश्चन कम्प्लीट म्हणजे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर दिसेल. त्यानंतर त्या क्वेश्चनचे ऑप्शन करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं, त्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. बघा, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतरच तुमचे जे ॲन्सर आहेत ते सेव्ह होतील आणि नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर येईल. ओके, बघा तुमच्या जी स्क्रीन आहे, स्क्रीनच्या राईट साईडला एक डॅशबोर्ड असेल, त्या डॅशबोर्डवरती तुम्ही सॉल्व केलेले क्वेश्चन नंबर आणि अनसॉल्व केलेले क्वेश्चन नंबर हे वेगवेगळ्या कलरमध्ये दिसतील, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. तुम्ही डायरेक्टली अनसॉल्व जो क्वेश्चन आहे त्या नंबरवरती क्लिक केल्यानंतरही तो क्वेश्चन ॲपिअर होऊ शकतो नंतर, है ना. तर त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे, तर डॅशबोर्डवरती तुमचं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. डॅशबोर्डवरती सगळं समजतं आपल्याला की कोणता क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे, कोणता क्वेश्चन सॉल्व करायचा बाकी आहे. ओके, डायरेक्टली तुम्ही त्या डॅशबोर्डवरती वरून त्या क्वेश्चनवरती क्लिक केला की तो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती ॲपिअर होईल. बघा, एकदा एक्झाम तुम्ही स्टार्ट केली की 1 तास झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची एक्झाम जी आहे ती एंड होते. ओके, जर तुम्हाला पेपर तुमचा सॉल्व करून झाला असेल 1 तासाच्या आतमध्ये, जर तुम्हाला एंड एक्झाम करायची असेल
तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, 40 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यावरती जायचं आहे. 40 नंबरच्या क्वेश्चनवरती गेल्यानंतर तुम्हाला एंड एक्झाम असं ऑप्शन डिस्प्ले होईल त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, एंड एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर रिकन्फर्म एंड एक्झाम म्हणून तुमच्या पुढे टॅब ओपन होईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि बघा, एक्झामिनी शाल लॉग आउट फ्रॉम द ऑनलाईन एक्झामिनेशन ॲप ऑर ब्राउझर बिफोर क्लोजिंग द ब्राउझर ऑर ॲप. तर तुम्हाला काय करायचं आहे, क्लोज करायच्या ॲप किंवा ब्राउझर क्लोज करायच्या अगोदर तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. ओके, बघा, एकदा का तुम्ही पेपर सबमिट केला त्यानंतर तुम्ही सेम पेपर देऊ शकणार नाही. ओके, बघा, क्वेश्चन सॉल्व करताना जर तुमच्या असं निदर्शनात आलं की एखादा क्वेश्चन रॉंग आहे, त्याचं ऑप्शन वगैरे इनकरेक्ट आहे, तर तुम्ही तो क्वेश्चन नोट डाऊन करा, त्याचे ऑप्शन नोट डाऊन करा आणि तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्टॅक्ट करा तुम्ही की हा क्वेश्चन रॉंग वगैरे होता. ओके, बघा, एक्झाम सुरू असताना तुम्हाला कॉल रिसीव करायचा नाही, नोटिफिकेशन पण पाहायचं नाही आहे आणि ब्राउझरला क्लोज करायचं नाही, नाहीतर तुमच्यावरती ॲक्शन घेतली जाईल. बघा, लाईट गेल्यामुळे किंवा कोणत्या दुसऱ्या टेक्निकल कारणामुळे जर तुमची एक्झाम स्टॉप झाली किंवा बंद झाली तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. मागच्या एक्झाममध्ये काय करावं लागायचं, तुम्हाला कॉलेजमध्ये कॉल करावा लागत होता आणि क्लिअर सेशन करावं लागत होतं, तर यावेळेस तसं काही करायची गरज नाही. तर ज्यावेळेस तुमचा लॉग आउट होईल त्याच्या 10 मिनिटानंतर तुम्ही काय करायचं आहे, परत लॉग इन करायचं. तुमची एक्झाम जी आहे ती ऑटोमॅटिक त्याच वेळेनुसार चालेल, म्हणजे किंवा तुमचा जर 20 मिनिटानंतर जर इंटरप्ट झाला होता तुमच्या एक्झाममध्ये, तर बरोबर 20 मिनिटानंतरच तुमची एक्झाम स्टार्ट होईल. ओके, म्हणजेच काय थोडक्यात, तर तुमचा वेळ वाया जाणार नाही या ठिकाणी. ओके, म्हणजे जेवढ्या वेळामध्ये तुमचा हे झाला होता, काय कट झाला होता, तेव्हा त्याच वेळापासून तुमचा टाईम काउंट होईल आणि जेवढे क्वेश्चन तुम्ही अगोदर सॉल्व केले होते तेवढे तसेच राहतील. ओके, बघा, जर सारखंच लॉग आउट होत असेल, तर इंटरप्ट होत असेल नेहमीच, तर त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस केली जाईल. ओके, कारण खूप एवढ्या वेळेस इंटरप्ट होत नसतो पॉवर सप्लाय वगैरे, काही जेन्युइन रिझन नसतं, त्यामुळे फ्रिक्वेंटली इंटरप्ट करायचा प्रयत्न करू नका. बघा, नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ऑनलाईन एक्झामिनेशन इज प्रोक्टर्ड थ्रू ऑनलाईन इन्व्हिजिलेटर. तुम्हाला माहितीच आहे की ऑनलाईन इन्व्हिजिलेटर थ्रू तुमच्यावरती वॉच ठेवण्यात येत आहे. तर बघा, काही ॲक्शन्स आहेत, त्या ॲक्शनवरती काय वॉर्निंग मेसेज येतील तुम्हाला, जसं की पुअर विजिबिलिटी ऑफ स्टुडंट ड्यू टू बॅड ऑर इम्प्रॉपर लाईट्स. काय, तर तुम्ही क्लिअरली जर दिसत नसाल एक्झामिन इन्व्हिजिलेटरला, तर तुम्हाला वॉर्निंगमध्ये मेसेज येईल की यू आर नॉट विजिबल प्रॉपरली. ओके, ॲडजस्ट युअर पोझिशन सच दॅट ॲडिक्युएट लाईट फॉल्स ऑन युअर फेस. ओके, बघा, सेकंड ॲक्शन काय आहे की जर तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर नसाल तर तुम्हाला काय येईल मेसेज, यू हॅव मूव्ड अवे फ्रॉम स्क्रीन ऑफ युअर डिवाइस. ओके, बघा, तिसरा मुद्दा आहे की जर वेगळा अनोळखी पर्सन जर तुमच्या स्क्रीनच्या समोर आला तर त्याच्यासमोर ती बघा तो मेसेज येईल. त्यानंतर फोर्थ आहे, एक्झामिनी सीन विथ ॲडिशनल कम्युनिकेशन डिवाइस, जसं की मोबाईल किंवा टॅबलेट जर ॲडिशनल डिवाइस दिसलं त्या ठिकाणी, तर त्यावेळेस त्यासमोर जो मेसेज आहे तो येईल. त्यानंतर बघा, ॲडिशनल पर्सन ॲपियर अलॉंग विथ एक्झामिनेशन, जर एक्स्ट्रा पर्सन कोण स्क्रीनच्या समोर दिसला तर त्यावेळेस काय येईल, यू आर टेकिंग हेल्प ऑफ अदर पर्सन फॉर युअर ऑनलाईन एक्झामिनेशन. ओके, त्यानंतर तुम्हाला कॉपी केसचाही मेसेज येईल. त्यानंतर 6 नंबर बघा, एक्झामिनी सीन रेफरिंग टू बुक, म्हणजे तुम्ही जर एका बुकमध्ये बुकचा रेफर करताना किंवा नोट्सचा रेफर करताना दिसले तर त्या ठिकाणी काय येईल, यू आर कॉपिंग ड्युरिंग एक्झामिनेशन असा मेसेज येईल. त्यानंतर एक्झामिनी सीन टॉकिंग, जर बोलताना आढळला तर त्या ठिकाणी काय येईल, यू आर टॉकिंग ड्युरिंग द एक्झामिनेशन असा मेसेज येईल तुमच्यासमोर. त्यानंतर विद्यार्थी जर नेहमी नेहमी स्क्रीनच्या बाहेर पाहत असेल तर त्यावेळेसही त्याला मेसेज येईल. ओके, तर अशा प्रकारचे मेसेज येत राहतील. बघा, त्यानंतर हे जे वॉर्निंग मेसेज येत राहतील तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला, तर ओके नोट या बटनवरती क्लिक करायचं आहे, मग त्यावेळेस काय होईल तो मेसेज चालला जाईल. अदरवाईज तुमचा टाईम तर काउंट होतच राहील आणि तो मेसेज जाणार नाही तुम्ही जर इग्नोर करत असाल तर.
त्यामुळे ज्या वेळेस वॉर्निंग मेसेज येईल त्यावेळेस लगेच तुम्हाला काय करायचं, ओके नोट, आणि ती ॲक्शन प्रिव्हेंट करायची आहे, तशी ॲक्शन करायची नाही रिपीट रिपीट, ओके, कारण तुमचा टाईम हा जो चालला जातो. त्यामुळे बघा, वॉर्निंग मेसेज आल्यानंतर डायरेक्टली काय करायचं, ओके नोट, आणि ती जी वॉर्निंग कशासाठी आलेली आहे ती ॲक्शन करायची नाही परत, ओके. आणि या ज्या वॉर्निंग्स तुम्हाला इश्यू होत आहेत त्या रेकॉर्ड केल्या जातात बाय युजिंग एक्झाम सॉफ्टवेअर, ओके. बघा आपली ही जी एक्झाम आहे MSBT ची, ती टोटली ट्रान्सपरंट एक्झाम आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्या सोशल मीडियाच्या अफवा असतात त्याला विद्यार्थ्यांनी बळी पडायचं नाही आहे. तर तुम्ही अशा काही ज्या मिसलीडिंग ज्या ॲक्टिव्हिटीज असतील सोशल मीडिया टू ट्रान्सफर होणाऱ्या, तर त्यांच्या अगेन्स्ट पोलीस केस पण केली जाईल, है ना. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा व्यवस्थित, अभ्यास करून ऑनलाईन क्वेश्चन मॅक्झिमम सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, आणि कोणत्याही प्रकारचे कॉपी केस होणार नाही याची दक्षता घ्या, ओके. तर आय होप तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झाले असतील, एक्झामिनेशन प्रोसेस कशी आहे काय आहे, ओके. तर एवढी सगळी माहिती या सर्क्युलरमध्ये दिलेली होती. तर ही इन्फॉर्मेशन जी आहे ते स्टुडंटपर्यंत पोहोचवायचं काम होतं आपलं. तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. अशाच प्रकारच्या MSBT शी रिलेटेड अपकमिंग नोटिफिकेशनसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ऑल्सो तुमच्या मित्रांना सोबत पण शेअर करा. थँक्यू.